लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो दो नहीं, उजुदा या खफा है खुदा है दुआ ऐसा हो नहीं, खाना पीना साथ है मरना जीना साथ है, खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। मेरी जीत तेरी जीत तेरी हार मेरी हार सुन मेरे यार, तेरा गम मेरा गम मेरी जान तेरी जान ऐसा अपना प्यार, जान पे भी खेले तूफान अपनी यारी जगत है ले भारी, इमोशंस ने भर ले ली कळजाला भिडणारी यारी, हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, लडका तुम्हाला सोसायचं नाही, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई भुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई भुंगाट हाय, जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपली यारी जैसे मर्सिडीज आणी फरारी, बॉन्ड अपला सॉलिड हाय, ग्रुप अपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती अपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय, अपली यारी लई भन्नाट हाय, अपली यारी
यायला पाहिजे तिथे डबल तिथेच खाणं. कोणीतरी डबा आणलं ते सकाळी ते खाऊन माझ्या समोर खात होते. असा सर्वसाधारण समाजातील नेता आमच्या संस्थेला आपण पाय लावलेत म्हणून मी तुमचा सततच आभारी आहे. नेत्यांमुळे मी भागवत की माझा सत्कार होते. नाव घेतलं जातं कुठेही आणि इथील लोकांना त्यांचं रात्री अपरात्री येणं आणि लोकांना भेटून जाणं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं अशा या कार्यक्रमाला आपल्या ते उपस्थित राहिले. सोबत आमचे संचालक मंडळ सुद्धा आहेत. ॲडव्होकेट रसिका पाटील, ॲडव्होकेट तुषार पाटील, सनी पाटील, नवले आमच्या संस्थेच्या प्रिन्सिपल रोहिणी मॅडम, इंग्लिशच्या मनाली मॅडम कुठे आहेत ह्या नाही, मनाली मॅडम, मेघा मिस, गुरुचरण, सर्वजण आपण अपेक्षित नसताना पाहुणे आलेले आहेत तेव्हा त्यांना पण जास्ती टाईम नाही आहे. पहिला नेते आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे आणि मग नेते आपल्याला 5-10 मिनिटं काय सांगतील आणि मग त्यांच्या पुढील कार्यक्रमाला जातील. प्रथमतः जाधव सर आपण नेत्यांचा सत्कार करूया. यानंतर आपले दुसरे अतिथी या ठिकाणी व्यासपीठ उपस्थित आहे. सरचिटणीस नगर सन्माननीय श्री अशोक घोडे साहेब. यानंतर या ठिकाणी व्यासपीठाने उपस्थित अतिथी सरचिटणीस नगर सन्माननीय श्री अशोक घोडे साहेब यांचे देखील या ठिकाणी संचालक मंडळाने सन्मान सत्कार करावा अशी त्यांना नमले. पुन्हा जोशा राहायच्या गटात अतिथी मान्यवरांचं स्वागत नोंदवले. यानंतर व्यासपीठ उपस्थित आपले स्त्री दरवेळेस आपल्याला सहकार्य असतो असे सन्माननीय श्री योगेश माळी साहेब यांच्या देखील या ठिकाणी संचालक मंडळाने सत्कार करावा असं त्यांना नमरे. सत्कारकर्ते ॲडव्होकेट श्री तुषार पाटील साहेब नाही तर काय ते करतात त्यांनी चालवून करतो.
त्याचप्रमाणे उपस्थित अतिथी मान्यवर सन्माननीय श्री चंद्रकांत नवले साहेब यांचं संचालकस्थानी बाई या ठिकाणी स्वागत करतो. सर्व अतिथीगणांचा इथे सत्कार सोहळा झालेला आहे असे मी जाहीर करतो. आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर ललित मुंटी साहेब या ठिकाणी विद्यार्थ्यांना या दहावीच्या निरोप समारंभाबद्दल हार्दिक शुभेच्छा समारंभाबद्दल दोन शब्दात संबोधित करतो. सन्माननीय ललित मुंटी साहेब माझ्या ठिकाणी आवाज येतो आणि आवाज सांगता येईल आवाज तुम्हाला मला वाटतं आवाज येतोय आवाज येतो तुम्हाला इथंच बोलतो. आज या ठिकाणी 2024 या वर्षाच्या दहावीच्या मुलांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर माझ्या बरोबर आलेल्या सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी 1993 पासून या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाचे दार खुले करून दिले असे आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय पाटील साहेब आणि सर्व त्यांच्या बरोबर खांद्याला खांद्याला काम करणारे आमचे सर्व शिक्षक मंडळी त्याच्यामध्ये एक छोटासा रोग या परिसरामध्ये आमच्या पाटील साहेबांनी या ठिकाणी लावले आणि त्याचा आज वटवृक्ष झाल्याचं मला या ठिकाणी पाहायला मिळतो. याचं श्रेयसुद्धा त्यांनी कष्ट केले पण त्यांच्या बरोबरीने त्यांचा परिवार असो आमचे ॲडव्होकेट तुषार असो आमचे रुचिता असो कनी असो आणि सर्वच परिवार आणि शिक्षक मंडळीसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतात. कारण हल्लीच्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी पदार्पण करत असतात. कॉम्पिटिशनच्या कालखंडामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या आहे याचा अर्थ की या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम आमच्या या संस्थेमध्ये केलं जातं. आणि आज आत्ता पाटील साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर खऱ्या अर्थाने कुठल्याही मुलाचं शिक्षण पैशाअभावी शिक्षण राहिलं नाही पाहिजे ही भावना ही धारणा सगळ्यात महत्त्वाची आमच्या पाटील साहेबांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण सतीश पाटील हे असं व्यक्तिमत्व एकदा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. सर्वसामान्य कुटुंबातले मुलं घडले पाहिजेत सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे ही भावना यामागे सगळ्यात महत्त्वाची असते. नाही तर अनेक आपण संस्था पाहतो त्या संस्थेमध्ये फक्त आर्थिकचा विचार केला जातो. आर्थिक त्या ठिकाणी किती एखाद्या विद्यार्थ्यातून किती पैसे आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील म्हणून त्याला ॲडमिशन दिलं जातं. पण या ठिकाणी त्याच्या परिस्थितीचा विचार करून त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन देण्याचे काम केलं जातं. म्हणजे एखाद्या गरीब घरातला मुलगा असला आणि त्याची शिक्षण घेण्याची इच्छाशक्ती जर असली तर त्याला कधी आढळलं जात नाही त्याला ह्या ठिकाणचा आपल्या शिक्षण संस्थेचे दारे कधी पण खुले असतात. आता त्यांनी सांगितलं की कोविडच्या बाबतीत उल्लेख करत केला त्यांनी अहो आम्ही जरी काम केलं पण आमच्या कक्षात चांगलं काम तुम्ही केलं की ज्यांचे आई वडील कोविडमध्ये वारले त्या मुलांना सर्वसामान्य मुलांना निराधार मुलांना फ्रीमध्ये शिक्षण देण्याचं काम केलं फुकट शिक्षण देण्याचं काम केलं ही मानवता खऱ्या असल्याने ही सगळ्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. ही मानवता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
म्हणजे 1993 ही संस्था केली, 132 विद्यार्थ्यांपासून ही संस्था सुरू केली. आज 11,000 मुलं या ठिकाणी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. ही सर्वात महत्वाची अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे इतका उच्च शिखर साधलेला माणूस, गाठलेला माणूस, पण एकदम ग्राउंड लेवलला जेव्हा काम करणारे नेतृत्व आम्हाला सगळ्या या ठिकाणी या भागामध्ये लाभले, हे सुद्धा आमचं भाग्य आहे. हे त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की आम्हाला त्या ठिकाणी जे आदराची भावना देतात, तर आम्ही त्यांच्यात आमचा एक नेता म्हणून पाहतो, आमचं एक मार्गदर्शक म्हणून आम्ही नेहमी त्या ठिकाणी पाहत असतो. कारण मला ठिकाणी जर मला फोन आला त्या कानाच्या मोबाईलवर की सतीश पाटील साहेबांच्या शालेय कार्यक्रम, म्हणलं आपला किती महत्वाचा कार्यक्रम असला तर आधी आपल्या त्या संस्थेच्या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे. की कारण की ही संस्था आपल्या एका परिवारातली, आपल्या एका मार्गदर्शकाची ही संस्था आहे, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मला या ठिकाणी आल्यानंतर एक आठवण आहे, मी आमदार व्हायच्या आधी, बरोबर आहे ना बोलू साहेब, मी आमदार व्हायच्या आधी याच हॉलमध्ये कुठल्या तरी हॉलमध्ये एक छोटीशी मीटिंग घेतली आहे जुन्या शाळा, बरोबर एका याच संस्थेमध्ये मीटिंग घेतली होती जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून. आज या ठिकाणी मला परत तुझ्यावेळेस सुद्धा आलो तर आमदार तुम्ही शाळा करा आणि माथाडी कामगारांच्या विनंतीवरती संस्था काढली आणि 4 वर्षापूर्वी 94% मार्क मिळवणारा माथाडी कामगाराचा मुद्दा इथला पश्चिम महाराष्ट्रातील बरेचशी मुलाही म्हणजे सांगली, सातारा, पारनेर, नाशिक, जळगाव सगळ्या प्रकारचे आहेत. अजून एक मुद्दं प्रामुख्याने सांगतो का, हजारो विद्यार्थी इथून ग्रॅज्युएट होऊन काही डॉक्टर झालेत, काही इंजिनियर झालेत, काही बाहेर आलेत, बाहेर गेले. एक तर तुम्हाला सांगतो काही 16 ते 17 वर्षापूर्वी कलंबोलीमध्ये खाटीक आहे पप्पा म्हणून, सलीम म्हणून, त्याचा मुलगा उर्दू साहेब तळजेला शिकत होता. त्या तळजेला शिकत असताना मी त्यांना रिक्वेस्ट केली का बाबा तुझ्या मुलाला माझे एकदा पाठव. पाटील साहेब होता आणि मुस्लिम लोक उर्दूशी आम्हाला काही दुसरं जमत नाही, पण एवढ्या लांबून येणार जाणार कसं काय. मी म्हणजे मला काही माहिती नाही, तू नेणे आणि व्यवस्था कर, त्याला शिकवण्याचं मी बघतोय. गेल्या वर्षी तो MBBS कोर्सला झालाय खाटी कसा मुलगा, आणि आता त्यांनी हिंदीला प्रवेश घेतलाय. अशा त्याच्या हजारो विद्यार्थी इथं गोल करण्यासाठी होती गेली. आपण आलात, आमचं एक्सटेन्शन होईल, पुरं होईल तेव्हा तुम्ही यायला पाहिजे. दरवर्षी या तुम्ही, दरवर्षी या तुम्ही, एनर्जी आमची वाढते. आमची अपेक्षा आहे का पुढच्या वेळी तुम्ही खासदार मनाने पुढच्या वर्षी या. पहिला सत्कार माझ्या तुमचा होईल. तुम्ही मुंबई जाता, मी नागपूर जातो का, आम्हाला दिल्लीमध्ये तुम्हाला बघायचं आहे. हे गरीब कुटुंबातील आमदार झालेला आहे, तो आम्हाला दिल्लीला बघायचं आहे. दिल्ली स्वर्णभूमीच आहे, दाखवायचं आहे का इतकी ताकद का असते ते. एवढ्या याच्यावरून तुम्ही आलात, धन्यवाद किती द्यावं तुम्हाला, ही पण माझ्यामध्ये चिंता आहे. अचानक आला तुमचं कर्तव्य आहे म्हणून तर बाबतीत मी गेलो तिथं बसलो. सपाटी खाता सर्व माझी ओळख झाली या मुलांकडे होती. मी मुलांना सांगितलं माझं परमपित्र घेऊन येतोय, तर तेव्हा थांबा, तुम्हाला पण धन्यवाद देतोय. नेत्यासाठी थांबले, पुन्हा एकदा जोरदार निश्चित करायला विष्णू साहेब सौ झाला आहे.
सेकंड रँक होईल. जाधव श्रेया सुनील. Second rank to Nishit Aryan Dattare from 10th Deputy. Next, from 10th Unit, Chaitanya Gandhi, first rank holder. Now the real
So it's time for some acting. Yes, you are right. It's time for drama. And the name of act is A New of School Life. Oh, wow. My friends, have you noticed that school is the beginning of the journey that will only place with good things in life? So here our 10th standard student will picturize their school journey through an act. Do your best and hard work to reach your goal. And
are hard on you, then what a moment I made the test and exams tougher than expected. But all that was to make you better than others. Our message to you, stay focused and remain purposeful. With this, you will surely recognize the voice of your teacher. पण अजिबात फार म्हणायची नाही. आयुष्यामध्ये आपल्या चमत्कार येतच असतात. मग त्यानंतर आपले तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला प्रयत्न करून तुम्ही पुन्हा काय करा आणि सक्सेसफुल पुढे जा. तर हार म्हणायची नाही, तर आपण नंतर आपल्या एक्झाममध्ये सक्सेस नाही का मिळणार, ते यारच Life is further from, you can only achieve your desired success when you work hard. The truth is that life brings pleasure in your success instead for you to strive the greatest possible success in life. That will be our fulfillment as your teacher. Karma karo. जो फल मिलता है आज ही तो कल मिलता है. कहते हैं जितना गहरा कुआ हो उतना मीठा पानी होता है. इसी तरह जीवन की असफलता में सफलता का राज छुपा होता है. जीवन में मिली ठोकरों से ही जीवन की प्रेरणा हासिल होती है. इसलिए आपको घबराना नहीं, आगे बढ़ो और अपनी मंजिल को हासिल करो. मेरा आपको यही संदेश है, आप जीवन के कठिनाइयों को पार कर अपने सपनों को अवश्य पूरा करें. Life oh, out of control, auto go karke go, auto go karke go, seat pe ja ke bol. Oh, yeah! Murgi ka jaan hai, ande ka kya hoga? Life mein ek hi raasta hai, pe sahi hoga. Koi na jaane apna future kya hoga? Maa, seedhi ho ja, seedhi ho ja ke bol. Yeah.
टीचर। कौन अतिथि का मैम आदर्शों की मिसाल बनकर बाल जीवन संवारती आप, सदा भूल सा खिलकर महकती और महकाती आप, नीत नए प्रेम लेके आयाम लेकर हर पल भव्य बनाती आप। मेघा मैम जीवन के हर अंधेरे में रोशनी दिखाते हैं आप, आंख बंद हो जाए नया रास्ता दिखाते हैं आप, आप सिर्फ किताबी ज्ञान नहीं मेघा मैम जीना सिखाते हैं आप। और प्रतिभा मैम मीठी बात और चेहरे पर मुस्कान, मीठी बात और चेहरे पर मुस्कान, प्रतिभा मिसी है हमारी महफिल की शान। स्मिता मिस हमारे लिए जितना आप करते हो ना हम कभी नहीं भूल पाएंगे, हमें इतना टॉलरेट करते हो फिर भी प्यार से ट्रीट करते हो, कभी छोटी छोटी बात पर डांट देते हो, कभी पेरेंट्स जितना प्यार करते हो, हमें समझाते और समझते हो, हमेशा भलाई हमारा चाहते हो, हमारे हरकतों से तंग भी हो जाते हो फिर भी हमेशा लगन से पढ़ाते हो। और दिलशाद मैम मुश्किल है, आपके साथ बिताए हर पल एक महफिल है, कहानी हमारी और आपकी एक फिल्म से कम नहीं, हर पार्ट में ट्विस्ट एंड टर्न से कुछ कम नहीं। और तत्ते सर गुमनामी के अंधेरे में था पहचान बना दिया, गुमनामी के अंधेरे में थे पहचान बना दिया, दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया, दुनिया के गम से मुझे अनजान बना दिया, उनकी ऐसी कृपा हुई दत्ते सर ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया। फॉर शीतल मिस यू एज अ टीचर कम इनटू आवर लाइफ एंड क्विकली गो, सम से फॉर अ व्हाइल लीव फुटप्रिंट्स ऑन आवर हार्ट्स एंड वी आर नेवर सेवर द सेम। फॉर ज्योति मैम सही क्या है गलत क्या है ये सबक पढ़ाते हैं आप, झूठ क्या है सच क्या है ये बात समझाते हैं आप, जब सूझता नहीं कुछ भी राहों को सरल बनाते हैं आप। और गुरुचरण मैम लरा रोशन हमें कर जाते हैं, कुछ इस तरह से टीचर हमें एक सच्ची राह दिखाते हैं, हर परेशानी में हर मुश्किल में जीना हमें सिखाते हैं, खुद अपने घरों को भूलकर परिवार हमें बनाते हैं, आराम सुकून को छोड़कर वह अपना फर्ज निभाते हैं, मैं फेल ना हो जाऊँ इस डर में वो दुगनी मुझे पढ़ाते हैं, जलते आप दिए की तरह रोशन हमें कर जाते हैं। टीचर ना होती तो हमारे यहाँ आने का गवारा ना होता। फॉर शुभलक्ष्मी मिस फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा, और जिंदगी के हर कदम पर टीचर हो आप जैसा। थैंक यू। डेडिकेटेड टू ऑल 10th स्टैंडर्ड स्टूडेंट्स, नेक्स्ट ईयर समर को होगा पर समर वेकेशन नहीं होगा, हॉलीडेज तो होंगे पर हैप्पी हॉलीडेज नहीं होंगे, मैसेज तो करोगे लेकिन ये नहीं पूछोगे कि स्कूल आ रहे हो कि नहीं, याद तो आओगी पर यादें रह जाएंगी। We love you all. We will miss you all. And I
big round of applause. I know that without teacher life would have no class. Thank you.
the best students of the year. Par Balin Garje from 10th Jasmine. Come on, a big round of applause. The best students of the year. Garje from 10th Jasmine. Come on, a big round of applause, students. Again, the best student of the year from girls, Gauri. Thank you.
Oh,
गौतम MBBS का फुल फॉर्म सर्च करना, MBBS का फुल फॉर्म, हाँ फुल फॉर्म सर्च कर, MBBS का फुल फॉर्म सर्च, जल्दी 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 because people use
student everyone, hope you all have a great day. Myself Parvaj and I am here representing my class 10 Jasmine. Let me introduce myself, my hobbies. So I want to become a biotechnologist after I complete my 12th PCB. So on this auspicious occasion of farewell, I hope you all prosperous journey ahead. Thank you all. What do you mean by biotechnology? Ma'am, in biotechnology we have to study the enzymes, microbes and all other biological factors for the benefit of humans. Okay. Now what are the three types of biotechnology? Microbiology, industrial microbiology, I don't really have any answer for that. Sorry. Graphic designing because I developed my passion. Thank you. Okay, Srinath.